ह्याच्यापेक्षा त्या राहुल गांधीचं थोबाडं बंद करा, त्याला बोल तुझं भाषण येत नाही तो बोलू नकोस बाबा. कसावर जे काही खटले तुम्ही चालवले आहेत देशद्रोहीचे, तसे देशद्रोहीचे खटले राहुल गांधीवर चालवा आणि त्याला पाकिस्तानला पाठवून द्या. तो म्हणजे अशा माणसाचं नुसतं खासदारकीपर्यंत थांबू नका, तो देशामध्ये राहता कामा नाही. त्याच्यावर देशद्रोहीची खटला चालवा जो कसावर चालवला. मला एक प्रश्न याच्याबद्दल विचारायचा आहे की तुम्ही जेव्हा ओबीसी समाजाच्या बद्दल राहुल गांधींनी वक्तव्य केलं तेव्हा बीजेपीने सांगितलेलं का त्यांनी मोदी नावाच्या व्यक्ती सगळे चोर आहेत असं त्यांनी आम्ही त्याला बोलायला सांगितलं होतं का? संबंधित माणूस जो त्यांनी PIL दाखल करून कोर्टात गेला त्याला बीजेपीने सांगितलं होतं का? आता तुम्ही ओबीसी समाजाची बदनामी करायची राहुल गांधींनी, हां शिवाय द्यायच्या मोदींच्या नावाने, आणि मग जेव्हा कायदा आपलं काम करतो तेव्हा बीजेपीच्या नावाने बोंबलायचं, हा कुठला नियम आहे? ह्याच्यापेक्षा त्या राहुल गांधीचं थोबाडं बंद करा, त्याला बोल तुझं भाषण येत नाही तो बोलू नकोस बाबा. मी पुढचं जाऊन सांगतो, नुसतं खासदार की नाही, जो व्यक्ती आपल्या हिंदुस्थानाची बदनामी जाऊन बाकीच्या राज्य देशामध्ये करतो त्याला इंग्लंड असो, अमेरिका असो, केम्ब्रिज असो, कुठे त्याच्यावर कसावर जे काही खटले तुम्ही चालवले आहेत देशद्रोहीचे, तसे देशद्रोहीचे खटले राहुल गांधीवर चालवा आणि त्याला पाकिस्तानला पाठवून द्या. तो भारतामध्ये राहण्याच्या लायकीचा माणूस नाही आहे. जो तो बेनेझर भुट्टोचा मुलगा जी भाषा करतो आमच्या संघाबद्दल किंवा भारताबद्दल, तीच भाषा राहुल गांधी करतो आहे. म्हणजे अशा माणसाचं नुसतं खासदारकीपर्यंत थांबू नका, तो देशामध्ये राहता कामा नाही. त्याच्यावर देशद्रोहीची खटला चालवा जो कसावर चालवला आणि त्याला भारताच्या बाहेर पहिला काढा, अशी मागणी मी करेन.